नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज शनिवारी येते एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. मित्रांनो, या मैदानात उत्तम शेट गवळे यांचे दोन्ही घरचे साज आज फायनलमध्ये राहिले. आणि मित्रांनो, आज उत्तम शेट गवळे यांचा सप्त इंदकेसरी भारत आणि छोटा भारत ही तुम्ही दुसऱ्या सेमीमध्ये झालेली काटाकीर लढत बघताय. एक साईडला आहे सप्त इंदकेसरी भारत, तर त्याच्याविरुद्ध होता छोटा भारत. आणि मित्रांनो, कोणी कुणाला हरवलं नाही, निकाला सामना झाला, त्याच्यामुळे दोन्ही बैल दुसऱ्या सेमीतून डायरेक्ट फायनलला पात्र झाली. मित्रांनो, सप्त इंदकेसरी भारत गुलालात तर राहतोय, परंतु मित्रांनो, आज भारतने या शनिवारी मैदानात दुसरा क्रमांक केला आहे. आणि मित्रांनो, आत्ता जर कुठलं मोठं मैदान येणार असेल तर येत्या 23 तारखेला कराड केसरी मैदान होणार आहे. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख आहे. आणि भरपूर बैलगाडी प्रेमींची इच्छा आहे की या मैदानात सप्त इंदकेसरी भारत आणि सप्त इंदकेसरी सुंदर सोबत पाळावे. कारण बंदीचा काल उठल्यापासून बैलगाडी क्षेत्राचा जर युवकांना नाद लावला असेल तर या जोडीने, कारण त्या काळात या जोडीचा वेगळा स्पीड होता आणि अजूनसुद्धा ही जोडी तशी पळू शकते. त्याच्यामुळे बघूया बैलगाडी प्रेमींची इच्छा पूर्ण होते काय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, आज उत्तम शेट गवळी खूप खुश असतील, कारण त्यांचे घरचे दोन्ही साज गुलालात राहिले आणि फायनलमध्ये पण राहिले. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतच असतात, त्यामुळे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.